मराठा आरक्षणाकरता मुंबईकडे वाटचाल करणारे मनोज जरांगे पाटील यांना प्रकाश आंबेडकरांनी सावध रहा असा सल्ला दिलाय. तर ट्रॅप रचणाऱ्यांचा गौप्यस्फोट करणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय. प्रकाश आंबेडकरांनी घात करणाऱ्या नेत्यांपासून मनोज जरांगे पाटलांना सावध केलंय. कोणते नेते घात करू शकतात पाहूया. मनोज जरांगे पाटील यांना घात करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला, कारण लाखोंच्या गर्दीसह मनोज जरांगे पाटील मजल दर मजल करत मुंबईकडे येत आहेत. मोठ्या गर्दीत कुणीही सुरक्षित राहू शकत नाही, त्या पार्श्वभूमीवर निजामी मराठ्यांपासून सावध रहा असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला. इलेक्शनच्या निमित्ताने पुन्हा जिरणार नाही याची दक्षता आपण असणारं घ्यावी आणि पुन्हा एक असणारा विचार करावा की लोकसभा ह्या महत्त्वाच्या आहेत. शेवटी गरीब मराठा समाजाचं, रयतेच्या मराठा समाजाचं निर्णय हा लोकसभेमध्येच लागणार हे आपण असणारं लक्षात घ्या. निजामी मराठे असा उल्लेख करून प्रकाश आंबेडकरांनी मराठवाड्यातील प्रस्थापित मराठा नेत्यांवर तोफ ढागली आहे. प्रकाश आंबेडकर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर आंदोलनात मनोज जरांगे पाटलांनी कशा प्रकारे वागावं हे देखील सांगितलं. जरांगे पाटील यांना असणारा माझा एक सल्ला आहे की त्यांनी 10-15 लोकांमध्ये बसून आपलं जेवण करू नये. त्यांनी असणारं जनतेमध्ये बसून जे जनतेमध्ये अन्न आलेलं आहे त्याचं त्यांनी असणारं पाषाण करावं. मनोज जरांगे पाटलांचा नेते घात करू शकतात असं प्रकाश आंबेडकर म्हणत असतानाच जरांगे पाटलांनीही त्यांना अडकवण्यासाठी ट्रॅप रचण्यात आल्याचं वक्तव्य केलंय. मी त्यांचे सल्ले मानतो, त्यांना हे बी माहिती, त्याने दोन वेळेस सांगितलं दुसऱ्या विषयात, आरक्षणाच्या विषयात मानलं, कारण मानण्याचं कारण आहे ते स्पष्ट बोलतात खरं बोल मन नाही तर मी कोणाचं ऐकत. मनोज जरांगे पाटील ट्रॅप रचणाऱ्या नेत्यांबाबत गौप्यस्फोट करणार आहे, तर निजामी मराठे घात करू शकतात असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय. त्यामुळे एक साखळी नक्कीच तयार होते. त्यामुळे घात करू पाहणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.